नमस्कार, मैं हूं आपके साथ हर्षिता। आप देख रहे हैं पुलिस वाला वेब न्यूज। युवसेना के सचिव वरुण सरदेसाई पर भाजपा विधायक नितेश राणे द्वारा आरोप लगाया गया है कि वरुण सरदेसाई आईपीएल में सट्टेबाजों को ब्लैकमेल करने का काम करते हैं, जिसका खंडन करते हुए युवसेना सचिव वरुण सरदेसाई ने कहा कि वे नितेश राणे पर मानहानि का दावा करेंगे। दूसरी ओर वरुण सरदेसाई पर लगाए गए आरोपों के कारण संपूर्ण महाराष्ट्र में युवसेना कार्यकर्ता भड़के हुए हैं। जगह जगह नितेश राणे पर कानूनी कार्यवाही करने की मांग युवसेना द्वारा की जा रही है। कल जिलाधिकारी कार्यालय यवतमाल में भी जिला विस्तारक दिलीप घुगे के मार्गदर्शन में युवा सेना के तीनों जिला प्रमुख विशाल पांडे, डॉक्टर प्रसन्न रंगारी और विशाल गन्नात्रा द्वारा जिलाधिकारी को ज्ञापन देकर नितेश राणे पर उचित कानूनी कार्यवाही करने की मांग की गई। यवतमाल से जिला ब्यूरो केतकी विशाल पांडे की रिपोर्ट। युवा सेना यवतमाल जिल्ह्याच्या वतीने आमचे युवासेनेचे सचिव माननीय वरुणजी सरदेसाई साहेब यांच्यावर जे काही भाजपाचे आमदार नेतेजी राणे यांनी आरोप केलेला आहे, त्या आरोपाचा एक निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी आज निवेदन दिले आणि त्याच अनुषंगानं आमची युवासेनेची मागणी आहे की ज्या नितेश राणेची आमच्या वरुणजींबद्दल बोलण्याची लायकी नाही अशी व्यक्ती आमच्या वरुणजी सरदेसाई यांच्यावर बेछूट आरोप करत असते। मला या ठिकाणी प्रकर्षानं सांगावंसं वाटेल की आमच्या वरुणजींची डिग्री जर पाहिली तर ज्या विद्यापीठातून बाबासाहेबांनी डिग्री घेतली अशा विद्यापीठातून आमच्या वरुणजी सरदेसाई यांनी डिग्री घेतली, शिक्षण घेतले। वरुणजींचं काम जर पाहिलं तर त्यांनी मागच्या जवळजवळ 10 वर्षापासून कंटिन्यू 10 ते 15 वर्षापासून विद्यापीठावर, मुंबई विद्यापीठावर भगवा फडकवला आहे। विद्यार्थ्यांच्या अनेक विषयावर त्यांनी काम केले, तरुणांच्या अनेक विषयावर ते झटत असतात आणि विशेष करून त्यांनी अशा विद्यापीठातून डिग्री घेतली आहे ज्यांनी बाबासाहेबांनी डिग्री घेऊन त्यांनी या ठिकाणी शिक्षणासाठी जे बाबासाहेब गेले होते आणि त्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या अखंड जगभरात त्यांनी नाव केलं अशा विद्यापीठाचा एक आदर्श विद्यार्थी म्हणून आमच्या वरुणजीकडे पाहिलं जाते। तसं जर पाहायला गेलं भाजपाचे आमदार जे नेतेजी राणे आहेत यांच्याकडे कुठली डिग्री आहे, त्यांच्याकडे डिग्री पाहायला गेली तर ती कोंबडी चोरांची डिग्री, कारण की ज्यांच्यावर बाळासाहेबांचे आशीर्वाद होते, बाळासाहेबांच्या आशीर्वादानं ज्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भोगलं अशा व्यक्तींनी ज्याच्यात कुठलीही लायकी नसताना अशा व्यक्तीला बाळासाहेबांनी मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी काम करण्याची संधी दिली, अशा व्यक्तीचा मुलगा जो आज या ठिकाणी आमदार आहे, मग त्यांना सगळ्यांना आपल्या महाराष्ट्रभर सगळ्यांनाच माहिती आहे की त्यांचं सर्वांना परिचित असणारं एक नाव आहे ते म्हणजे कोंबडी चोर। मग अशी डिग्री घेऊन ते फिरत आहेत, म्हणून निश्चितपणे मला येणाऱ्या काळात या ठिकाणी प्रकर्षानं सांगावं वाटेल की अशा बेछूट आरोप करताना कुठला तरी विचार केला पाहिजे अशा आमदारांनी। मी तर म्हणतो की जेव्हा ते आरोप करत असतात, जेव्हा त्यांचे पत्रकार परिषद असते त्याच वेळेला त्यांचे मेडिकलसुद्धा केलं पाहिजे की खऱ्या अर्थानं ते कुठल्या अवस्थेत आहेत म्हणून। अशा व्यक्तीवर, या व्यक्तीला एक लगाम आपल्या प्रशासनाच्या वतीने घालण्यात यावा आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी आमची या ठिकाणी विशेष करून मागणी आहे। आणि यासोबत आमच्या सर्व युवासेनेचंही या ठिकाणी आम्ही निवेदन या ठिकाणी दिलं आहे, म्हणून सर्वांचे एकदा परत एकदा प्रशासनाला विनंती करतो की अशा बेछूट आरोप करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करून तात्काळ त्यांना अटक करावी। धन्यवाद।